न्यूज 18 लोकमतच्या या कौल कुणाला बुलेटिन मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. आपण बघतोय अचूक आणि वेगवान अशा निवडणुकीच्या निकालांचं महाकव्हरेज न्यूज 18 लोकमतवर. आणि आत्ताची जी 5 राज्यांच्या विधानसभा निवडणुकीतली स्थिती आहे, जो कल आहे, कौल आहे, तो काय सांगतोय आपण बघूया ग्राफिकच्या माध्यमातून. परिस्थिती भाजपसाठी अतिशय अनुकूल आहे. 5 राज्यांचे कल आता हाती आलेले आहेत आणि या कलांमधून जे चित्र दिसत आहे ते पंजाबमध्ये आपचा प्रचंड बोलबाला, आपची सुनामी आणि आपच्या या सुनामीमध्ये सगळे साफ. 89 जागांवर बाप रे, आतापर्यंतचा रेकॉर्ड आहे कदाचित पंजाबमधला हा. तिकडे उत्तर प्रदेशात योगीराज हे जवळपास आता स्पष्ट झालेलं आहे. खरंय, भाजपला मोठं यश. उत्तर प्रदेशमध्ये 265 जागांवरती भाजप आघाडीवर आहे. चांगली लढत दिली म्हणूया आपण अखिलेश यादव यांनी. तिकडे उत्तराखंडमध्ये भाजप आघाडीवर आहे, तर गोव्यात भाजप सध्या सगळ्यात मोठा पक्ष ठरला आहे. होय, आणि मणिपूरमध्ये सुद्धा भाजप सत्तेच्या जवळ पोहोचलेला आहे. 5 राज्यांपैकी 4 राज्यांमध्ये भाजप मोठा पक्ष अनेक ठिकाणी सत्तेवरती आणि काँग्रेससाठी मोठा धक्का, आप जबरदस्त फॉर्म मध्ये. बर, आपण जाऊया थेट सुनील चावके, ज्येष्ठ पत्रकार, राजकीय विश्लेषक आपल्यासोबत आहेत. चावके सर, या 5 राज्यातल्या निकालांबद्दल एकत्रित बोलायचं एकच प्रश्न विचारायचा झाला तर, उत्तर प्रदेशात भाजपचा पराभव झाला तर मोदी लाट संपली असं विरोधक म्हणत होते, पण या 5 जर का 4 राज्य भाजपच्या आधिपत्याखालती परत येत असतील तर मोदी लाट वाढली म्हणायची का कायम आहे म्हणायचं? मोदी लाट कायम आहे असाच याचा निष्कर्ष निघतो, कारण ज्या पद्धतीनं भाजपनं 4 राज्य जिंकले आणि पंजाबमध्ये त्यांचा काहीच अपेक्षित नव्हतं त्यांच्याकडून, तर त्याप्रमाणेच त्यांची कामगिरी पण झाली पंजाबमध्ये. तर या 4 राज्यांमध्ये भाजपची सरळ काँग्रेसशी लढत होती, गोवा, उत्तराखंड आणि मणिपूरमध्ये, आणि तिथं काँग्रेस अपेक्षेप्रमाणे नेहमीप्रमाणे ढेपाळणार हेही अपेक्षित होतं, कारण त्याचं कारण राहुल गांधी आहे. राहुल गांधींचं मॅनेजमेंट आणि भाजपचं मॅनेजमेंट यात जी तफावत दिसून आलेली आहे या या 5 राज्यांमध्ये, ती अधोरेखित झालेली आहे की काँग्रेस किती ढेपाळलेली आहे, किती खाली घसरण. पण चावके सर, काँग्रेसची जर का घसरण होते तर असं काय नेमकं काँग्रेसच्या नेतृत्वात आहे? आपल्या पक्षाची घसरण होत असेल तर नेत्यांना काही ना काहीतरी संकेत विलास मिळतच असतात ना कार्यकर्त्यांकडून, जनतेकडून. पण काँग्रेसला संकेत मिळत नाहीयेत का मिळालेले संकेत काँग्रेसच्या नेत्यांना कळत नाहीयेत? नाही, त्यांना ऐन निवडणुकीच्या तोंडात त्यांची बेदिली आणि एकमेकांवरची जी कुरघोडी करण्याची जी वृत्ती उफाळून येते त्याचा हा परिणाम आहे. आणि काँग्रेस आता एकंदरीतच जनतेच्या मनातून उतरत चाललेली आहे. काँग्रेसला नवा पर्याय निर्माण झालेला आहे, पंजाबनं दाखवून दिला आहे. जिथं भाजप काही करू शकलं नाही किंवा अकाली दल हा तिथला प्रस्थापित पक्ष देखील एक प्रकारे कमजोर झाला, तिथं आम आदमी पार्टीनं काँग्रेसला चीत केलेला आहे. तर याच्यावरून स्पष्ट दिसते आहे की काँग्रेस आता हळूहळू जनतेच्या मनातून उतरत चाललेली आहे आणि काँग्रेस हा पर्याय आता येणाऱ्या दिवसात राहणार नाही, हे देखील ह्या 5 राज्यांच्या निवडणुकीतून स्पष्ट झालेलं आहे. निश्चितच सर, 2024 लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीनं खूप मोठे संकेत देणारी ही निवडणूक ठरलेली आहे. गोव्यामध्ये आपण जातोय, गोव्यामधली एक ब्रेकिंग आपल्या हाती येते, ही ब्रेकिंग काय बघूयात.